नंदीवाले काशी कापडी तिरमल समाजातील आंतरजातीय विवाह केलेल्या 250 जोडप्यांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याचं या समाजातील बहुसंख्य पंचांनी जाहीर केले. त्यामध्ये काही पंचांनी नुकतीच पलूस इथं जात पंचायत भरून काही जोडप्यांवर बहिष्कार चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या जोडप्यांनी सातारा अनिन्सकडे तक्रार दिली होती. त्याची तातडीनं दखल घेऊन त्यांनी पलूस पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामपूर इथं पीडित प्रकाश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 जात पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपाधीक्षक शेंडगे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक राजश्री दुधाळे, हवालदार नितीन गोडे, अनिसचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांचं मोलाचं सहकार्य इथं लाभलेलं आहे. सातारा अनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोद्दार, शंकर कणसे, अॅडव्होकेट हौसेराव धुमाळ, वंदना माने, भगवान रणदिवे, मोसीन शेख उपस्थित होते. मी शंकर कणसे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनची मी जातीय विभागात काम करतो. आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा करून सुद्धा या पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची बहिष्कृत करण्याची प्रकरणं अनेक ठिकाणी घडत आहेत. 2-3 महिन्यापूर्वी मेढा येथे असेच आमच्याकडे बहिष्कृत केले, आंतरजातीय विवाह केल्यामुळे बहिष्कृत केल्याचे प्रकरण आमच्याकडे आले आणि या प्रकरणावर चौकशी करत असताना आम्हाला असं जाणून आलं की या समाजात अनेक प्रकारची जोडपी आंतरजातीय विवाह केल्यामुळे बहिष्कृत केलेले आहेत. त्यावेळेस आम्ही त्या प्रकरणात त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यासाठी गेलो. त्यावेळेस ते पंच तिथं आल्यानंतर त्यांनी समझोता केला आणि तिथं समझोता होऊन त्या जोडप्याला त्यांनी समाजात घेतलं. परंतु त्यावेळेस इतर जी जोडपी होती त्यांनासुद्धा समाजात घेण्यासाठी आम्ही त्या समाजाकडे पाठपुरावा केला, त्या नाही घेतला. त्यामुळे बरीचशी जोडपी जी बहिष्कृत होती ती आमच्या संपर्कात आली, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संपर्कात आली. त्यांनी आमच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि आम्हाला न्याय मिळावा असं त्यांनी मागणी केली. त्या अनुषंगानं आम्ही त्यांना एकत्र करून त्यांनी तयारी दाखवली की या पंचांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करायला तयार आहोत. म्हणून त्यांना आम्ही काल 14 तारखेला पोलीस स्टेशनला 14 जोडपी तिथं हजर राहिली आणि त्यांनी मिळून एकत्रित मिळून शनी त्या 6 पंचांच्यावर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्यामुळे 6 पंचांच्यावर तिथं गुन्हा दाखल झाला. याप्रमाणं अनेक जर या महाराष्ट्रात अनेक जोडपी माझ्या अंदाजे 150 ते 250 या नंदीवाली समाज. नमस्कार, मी प्रकाश शंकर भोसले, राहणारा हनुमाननगर इस्लामपूर. तर मी हिंदू नंदीवाले समाजाचा आहे. तरी मी आंतरजातीय लग्न केलेलं आहे. माझे मंडळी मार या समाजाचे आहे. तरी समाजाला आमच्या नंदीवाले समाजाला माझे हे लग्न झालेलं कळल्यामुळं 10-15 वर्षापूर्वी मला तिने बहिष्कृत टाकलेलं आहे. म्हणजे बहिष्कृत थोडक्यात वाईट टाकलेलं आहे मला. तर माझ्यासारखे असे असंख्य मित्रमंडळी आहेत त्यांनासुद्धा बहिष्कृत टाकलेलं आहे. तरी परवा दिवशी पलूस येथे सांडेगेवाडी ह्या ठिकाणी पंचांनी मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये सुद्धा तिने हेच सांगितलं की ज्याने आंतरजातीय विवाह केलेला आहे तरी त्यांना आम्ही सगळ्यांना बहिष्कृत टाकलेला आहे. त्यांना म्हणजे आम्हाला कुठल्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही असं तिने ठरवलं. मग ह्यासाठी मी काय केले, माझ्यासारखे असे असंख्य आहेत म्हणजे जवळजवळ 40-50 आहेत पूर म्हणजे आंतरजातीय विवाह केलेला आहे. मी त्यांच्या संपर्कात गेलो, त्यांना बोलून घेतलं. आज मी इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे. तर पोलीस स्टेशनला मी साताऱ्याचे ते अंध निर्मूल समिती यांची मी गाठ घेतली जाऊन. तर त्यांनी मला भरपूर सहकार्य केले. त्यांनी मला सांगितलं तुम्ही या, आम्ही तुम्हाला भरपूर सहकार्य करू. मग मी त्यांना घेतले, माझ्या टीमला घेतलं. टीमला घेऊन मी इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे. तर जे पंच होते 7-8 पंच म्हणजे त्या पंचांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे. तरी काय असेल ते मला न्याय मिळावं. एसबीएन मराठीसाठी संदीप नाझरे, पलूस.